हॅलो इवरी वन टुडे वी आर स्टार्टिंग विथ मॅथ्स पार्ट वन चॅप्टर नंबर थ्री अरेथमॅटिक प्रोग्रेशन राईट सो फस्ट वी वील सी द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स राईट वॉट इज मीन बाय सिक्वेन्स सो सिकवेन्स अ सेट ऑफ नंबर्स वेअर नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर राईट नॅचरल नंबर कसे असतात वन टू थ्री डेफिनेट अरेंजमेंट आहे ऑर्डर इन अरेंजमेंट आहे वन वन नंबरनी इनक्रीज होते समजा तो जर वन नंबर असेल तर टू फोर सिक्स एट राईट सेट ऑफ नंबर्स हू आर अरेंज द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर कॉल्ड एज सिक्वेन्स सो इन सिक्वेन्स लेट टेक वन एक्झाम्पल नाईन फिफ्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी सेवन सो वन राईट तो जो फर्स्ट नाईन आहे त्याला आणायचा फर्स्ट टर्म टम टी स्टँड्स फॉर टर्म फर्स्ट ए म्हणून टी वन सेकंड टर्म थर्ड टर्म सो ऑन अशा भरपूर टर्म्स असतील तर लास्टला गावण्याचा यंत टर्म डेफिनेशन ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन राईट इन अ गिवन सिक्वेन्स सपोज ही सिक्वेन्स आहे सिक्स सिक्स नंबरने इनक्रीज होते डेफिनेटली ऑलरे राईट इफ द डिफरन्स बिट्वीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे नेक्स्ट टर्म टी एन प्लस वन म्हणजे नेक्स्ट टर्म आणि एन म्हणजे त्याच्या मागची टर्म ह्यातला जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल देन इट इज कॉल्ड एज अर्थमॅटिक प्रोग्रेशन आपल्या एक्झरसाईजमध्ये प्रश्न आहे गिवन सिक्वेन्स दिलेला असणार सिक्वेन्स वी हॅव टू फाईंड वेदर इट इज अरेथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट राईट नेक्स्ट टी एन प्लस वन आणि टी एन एन प्लस वन म्हणजे नेक्स्ट टर्म आणि एन म्हणजे त्याच्या मार्क्स टर्म सो यातला डिफरन्स जर कॉन्स्टंट आला तर म्हणायचं इट इज अरेथमेटिक प्रोग्रेशन आणि त्याचा फॉर्म्युला डी इज इक्वल टू टी एन प्लस वन मायनस टी एन वेअर डी इज कॉल्ड एस कॉमन डिफरन्स राईट सो इन एन ए पी द फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी देन टर्म इन अँड ए पी आर फर्स्ट टर्मला नाव द्यायचं ए सेकंड टर्म म्हणजे त्याच्यात डिफरन्स ॲड करत राहायचा सेकंड टर्म म्हणजे ए प्लस डी थर्ड टर्म म्हणजे ए प्लस टू डी फोर्थ टर्म म्हणजे ए प्लस फोर डी है ना अशा आपल्याला काय करायचं आता पुढं पुढं वाढवत जायचं आपल्याला पहिल्या एक्झरसाईजमध्ये आहे की ए पी तयार करा म्हणून अरेथमेटिक प्रोग्रेशन तयार करा म्हणून ओके okay? तर हे तुम्हाला होमवर्क असेल हे सगळे जे पॉईंट आहे ते सगळे लिहून काढायचे आता राईट आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली एक्झरसाईज स्टार्ट करू थँक्यू